आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. SDMB कमिटी मार्फत सुवर्ण रत्नकारांचा सत्कार, सावित्रीच्या लेखी पुरस्कार मिळाल्याबद्दल करण्यात आला गौरव. चिकोडी तालुक्यातील कारदगा येथील शिक्षिका सुवर्णा रत्नकार यांना सावित्रीच्या लेखी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. जयसिंगपूर येथील सावित्रीच्या लेखी मासिकातर्फे दिला जाणारा सावित्रीची लेख आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सुवर्णा रत्नकार यांचा सत्कार करण्यात आला. येथील सरकारी मराठी शाळा SDMB कमिटी मार्फत आयोजित या कार्यक्रमात उपाध्यक्ष अश्विनी खोत आणि सदस्यांच्या उपस्थितीत त्यांना गौरवण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना सुवर्णा रत्नकर म्हणाल्या, आजपर्यंत शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानाची पोचपावती या पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली असून यापुढेही शैक्षणिक कार्य असेच पुढे चालू ठेवणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी SDMB सदस्य रंजना खुबन्नावर, रुपाली शेंडे, आरती वडर, जवाना पटेल, राणी बागडी, मीनाक्षी रत्नाकर, वैशाली पुजारी, नंदकुमार पगडे, संभाजी अलंकार, रामा गावडे, संभाजी बुडके, राजू कुरणे, दीपक परीट, महेश स्वामी, अनिल खामकर, विश्वास बुडकुंद्रे, नामदेव मानगावे, विलास खुबन्नावर, पिंटू खोत, निसार पटेल, नारायण शेंडे, संतोष बागडी, संदीप रत्नाकर, प्रभारी मुख्याध्यापक खामकर सर, ग्रामपंचायत सदस्य, CSC कमिटी, ग्रामस्थ व शिक्षक प्रेमी यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे.